ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी आणि पाठपुरावा करणार असून पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळावी यासाठी ही मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले हे आज या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये आले होते. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी माझीही भावना आहे असं आठवले म्हणाले. यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे मागणी आणि पाठपुरावा करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलंय. तर या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना निलंबित केल्यानंतरही त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आल्यानं विरोधकांनी कारवाईवर संशय व्यक्त केला होता. त्यावर त्यांची बदली झालेली नसून त्यांचं निलंबन कायम असल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे. तसेच शितोळे यांची बदली करू नये आणि त्यांचं निलंबन कायम ठेवावं यासाठी आपण पोलीस महासंचालक तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा करू असंही आठवले म्हणाले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पोलिसांच्या बदल्यांवरून केलेल्या आरोपांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना त्यासाठीच राज्यसभेवर ठेवलं असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे. तर माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे. ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय काय मुख्यमंत्र्यांनी काही मदत जाहीर केलेली नाही ना. तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. दोन कुटुंब आहे की या दोन कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी मॅक्झिमम मदत कशी मिळेल आणि दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे. मागणी किंवा सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की या पोलीस स्टेशन जे PI आहेत SI आहेत त्यानंतर पोलीस शिपाई आहेत यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची बदली बिदली वगैरे झालेली नाही तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला आत्ताच या ठिकाणी दिलेली आहे. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे पण पुन्हा त्यांची बदली झाली असं काहीतरी न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. तर बदलीवरती काम चालणार नाही आणि थोडा वेळ लावलेला आहे. केस जी आहे ती FIR दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं त्यांच्यावर ऍक्शन झालेली आहे आणि त्यांची जी पूर्णपणे चौकशी होईल यासाठी मी गृह खात्याची बोलेन. मी आज ताबडतोब मी आपले IGP आहे त्या IGP आपल्या शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि जी सस्पेंशनची कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे भावी याला अधिकारी किती जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलेला आहे ती सस्पेंशनची ऑर्डरमध्ये बदल होता कामा नये अशी आपली सूचना आहे. संजय राऊत हे आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर ठेवलेला आहे. त्यांनी आरोप जरी केलेला असलाय तरी त्यांची बदली नाही आहे सस्पेंड आता त्यांच्याकडून माहिती घेतली पठारेकडून त्यांना सस्पेंड केलेला आहे त्यांना त्यांची बदली झालेली नाही. आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर. श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित TS भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित TS भट्टर गुरुजी.
राम मारुती रोड, राजमाता वड़ापाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।